हेलो स्टूडेंट, वेलकम टू द 13th लेक्चर ऑफ बेसिक ऑफ आईटी। इन लास्ट लेक्चर वी डिस्कस सम प्रोटोकॉल्स रिलेटेड टू कम्युनिकेशन ओवर द इंटरनेट। इन टुडेज सेशन रिलेटेड टू इंटरनेट वी डिस्कस न्यू कंसेप्ट विच इज आईटी अनेबल्ड सर्विसेस। सो लेट अस स्टार्ट। आईटी अनेबल्ड सर्विसेस, IT enabled services also called web enabled services or remote services or a teleworking. So basically with the help of internet, various facility provided us from the internet. So all those facilities comes under the IT enabled services. IT enabled services ला अपन web enabled services पण म्हणू शकतो, remote services म्हणू शकतो किंवा teleworking म्हणजे with the help of telephone also we can get a various facility. So all those facility included into the IT enabled services. It covers the entire amount of operations which exploit information technology from improving efficiency of an organization. So basically IT enabled services काय करतात, जे आपण operational services आहेत related to internet or related to information technology, कि ज्याने काय होतं आपल्या organization ची efficiency increase होते, अशा सगळ्या facilities आपल्याला IT enabled services मध्ये मिळून जातात। म्हणजेच काय, through the internet जे आपण आपल्याला various facilities मिळून जातात, त्या सगळ्या facility कशामध्ये येतात, IT enabled सर्व्हिसेस मध्ये येतात, ठीक आहे। सो बेसिकली आय टी अनेबल्ड सर्व्हिसेसला आय टी ई एस असं पण म्हटलं जातं। द मोस्ट इम्पॉर्टंट आस्पेक्ट इज द व्हॅल्यू ॲडिशन ऑफ आय टी अनेबल्ड सर्व्हिसेस, म्हणजे जो ज्या आपण आय टी अनेबल्ड सर्व्हिसेस आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक सर्व्हिसेसवरती व्हॅल्यू ॲडिशन फॅसिलिटी प्रोव्हाइड केली जाते। द व्हॅल्यू ॲडिशन कुड बी इन द फॉर्म ऑफ कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट, इम्प्रूव्ड डेटाबेस अँड इम्प्रूव्ड लुक अँड फील, ह्या फॅसिलिटी आपल्याला व्हॅल्यू ॲडिशन फॅसिलिटीमध्ये मिळून जातात। म्हणजे कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट म्हणजे काय, एखादा प्रोडक्ट किंवा एखादी सर्व्हिस आपल्याला प्रोव्हाइड केल्यानंतर पण आपण कस्टमर बरोबर कॉन्टॅक्टमध्ये असतो थ्रू द मेंटेनन्स किंवा सर्व्हिस किंवा वॉरंटी पिरियड रिलेटेड आपण त्या कस्टमरला कनेक्टेड असतो, मग त्या कस्टमरच्या ज्या व्हेरियस क्वेरी असतात त्या आपण सॉल्व करतो आणि गुड कस्टमर रिलेशनशिप मेंटेन करतो। त्याच्यानंतर जो पण डेटाबेस असेल रिलेटेड टू दॅट प्रोडक्ट, त्या डेटाबेसमध्ये आपण व्हेरियस फॅसिलिटी प्रोव्हाइड करतो। म्हणजेच काय, तुमचे जर पर्टिक्युलर इन्फॉर्मेशन डेटाबेसमध्ये स्टोअर असेल तर त्या पर्टिक्युलर ऑर्गनायझेशनच्या ज्या नवीन नवीन स्कीम्स असतात त्या सगळ्या स्कीम्स तुम्हाला थ्रू द डेटाबेस शेअर केले जातात। त्याच्यानंतर तुमच्या प्रोडक्टचा लुक आणि फील चेंज केला जातो किंवा तो आणखीन बेटर कसा होईल ह्याच्याशी रिलेटेड आपल्याला व्हेरियस फॅसिलिटीज प्रोव्हाइड केल्या जातात थ्रू द आय टी अनेबल्ड सर्व्हिसेस। आय टी अनेबल्ड सर्व्हिसेसमध्ये इंटरनेट थ्रू ज्या पण फॅसिलिटी किंवा ज्या पण सर्व्हिसेस आपल्याला प्रोव्हाइड केल्या जातात आणि त्याच्या थ्रू जे पण आपण कस्टमरला व्हॅल्यू ॲडिशन प्रोव्हाइड करतो त्या सगळ्या ॲक्टिव्हिटी आपण आय टी अनेबल्ड सर्व्हिसेसमध्ये इन्क्लूड करतो, ठीक आहे। द आउटकम ऑफ अन आय टी अनेबल्ड सर्व्हिस इज इन टू फॉर्म्स, म्हणजे जे पण आउटकम आपल्याला आय टी अनेबल्ड सर्व्हिसेसचं मिळतं ते दोन टर्म्समध्ये मिळतं। फर्स्ट वन इज डायरेक्ट इम्प्रूव्ड सर्व्हिस, ठीक आहे, आणि सेकंड वन काय आहे, इनडायरेक्ट बेनिफिट। वेअर ॲज डायरेक्ट बेनिफिट कॅन बी रिलीज्ड इमिडिएटली, ठीक आहे, आणि इनडायरेक्ट बेनिफिट कॅन ऑकर ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम अँड इट कॅन बी कंट्रोल व्हेरी इफेक्टिव्हली। म्हणजेच आपल्याला आय टी अनेबल्ड सर्व्हिसेस थ्रू दोन आउटकम्स मिळतात, एक म्हणजे डायरेक्ट इम्प्रूव्ह सर्व्हिसेस आणि सेकंड म्हणजे इनडायरेक्ट बेनिफिट्स। डायरेक्ट बेनिफिट्स कशामध्ये डायरेक्ट बेनिफिट्स हे आपल्याला इमिडिएटली मिळतात आणि इनडायरेक्ट बेनिफिट्स काही टाईम नंतर मिळतात, आणि ते सगळ्या ज्या ॲक्टिव्हिटी आहेत ज्या आय टी अनेबल्ड सर्व्हिसेस थ्रू प्रोव्हाइड केल्या जातात त्या इफेक्टिव्हली कंट्रोल केल्या जातात। आता डायरेक्ट इम्प्रूव्ड किंवा डायरेक्ट बेनिफिट रिलीज्ड इमिडिएटली म्हणजेच काय, जे आपण तुम्हाला लाईक एखादं स्क्रॅच कार्ड मिळतं
ते स्क्रॅच कार्ड आपण स्क्रॅच केल्यानंतर त्याच्यामध्ये जी पण ऍक्टिव्हिटी असेल त्याचा बेनिफिट आपल्याला लगेचच मिळून जातो. आणि इनडायरेक्ट बेनिफिटमध्ये तुम्हाला अगेन वेगळ्या वेगळ्या स्कीम्स प्रोव्हाइड केल्या जातात फ्रॉम दॅट पर्टिक्युलर ऑर्गनायझेशन. आणि मग आफ्टर टाइम पिरियड आपण त्या स्कीम इम्प्लिमेंट करू शकतो फॉर आवर ओन बेनिफिट. ठीक आहे. आणि ह्या सगळ्यांवरती कंट्रोल कोण करतं? ज्या पण आय टी अनेबल्ड सर्व्हिसेस प्रोव्हाइड करणाऱ्या ऑर्गनायझेशन्स आहेत ते ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटीवरती कंट्रोल करतात. ठीक आहे. त्याच्यानंतर इथे त्यांनी दिले पॉप्युलर आय टी अनेबल्ड सर्व्हिस सेंटर्स. म्हणजे असे डिफरंट टाईप्सचे सर्व्हिस सेंटर्स असतात की ज्याच्या थ्रू आपल्याला काय मिळतात, आय टी अनेबल्ड सर्व्हिसेस मिळतात. ज्याच्यामध्ये फर्स्ट वन आहे कॉल सेंटर्स, सेकंड वन आहे मेडिकल ट्रान्सक्रिप्शन, थर्ड वन आहे इलेक्ट्रॉनिक पब्लिशिंग, फोर्थ वन आहे डाटा सेंटर्स, फिफ्थ वन आहे जी आय एस मॅपिंग विच इज जिओग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टीम, सिक्स्थ वन आहे एंटरप्राइज रिसोर्स प्लॅनिंग, सेवन्थ वन आहे नॉलेज मॅनेजमेंट अँड आर्चिविंग. आता ह्याच्याशी रिलेटेड मोस्टली तुम्ही जो वर्ड ऐकला असेल तो आहे कॉल सेंटर्स. ठीक आहे. तर आपण ह्या ज्या व्हेरियस टाईपच्या पॉप्युलर आय टी अनेबल्ड सर्व्हिसेस आहेत त्या इन डिटेल बघूयात. फर्स्ट सर्व्हिस आहे कॉल सेंटर्स. कॉल सेंटर इज अ सेंट्रलाइज्ड ऑफिस यूज्ड फॉर रिसिविंग और ट्रान्समिटिंग अ लार्ज व्हॉल्यूम ऑफ एन्क्वायरीज बाय अ टेलिफोन. बघा, आजकाल जी पण ऑर्गनायझेशन आहे प्रत्येक ऑर्गनायझेशनचे कॉल सेंटर्स असतात. त्या कॉल सेंटरचा यूज काय होतो, आपल्या ज्या पण क्वेरीज असतात त्या क्वेरीज सॉल्व केल्या जातात थ्रू द टेलिफोन. कॉल सेंटरला आपण फोन केला की आपली जी पण क्वेरी असेल रिलेटेड टू दॅट ऑर्गनायझेशन कॉल सेंटरवाले आपल्याला सगळी इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतात. ठीक आहे. सो दिस इज द यूज ऑफ अ कॉल सेंटर. अगेन, कॉल सेंटर ही खूप पॉप्युलर आय टी अनेबल्ड सर्व्हिस आहे. आजकाल प्रत्येक इंडिव्हिज्युअल ऑर्गनायझेशनचे कॉल सेंटर्स असतात की ज्याच्या थ्रू आपण त्या कंपनी बरोबर इंटरॅक्ट होऊ शकतो. ठीक आहे. सेकंड आय टी अनेबल्ड सर्व्हिस आहे मेडिकल ट्रान्सक्रिप्शन. मेडिकल ट्रान्सक्रिप्शन इज अ पार्ट ऑफ द हेल्थ केअर इंडस्ट्री that retains and edits doctor decided reports, procedure and notes in an electronic format in order to create file representing the treatment history of a patient. सो मेडिकल ट्रान्सक्रिप्शनमध्ये काय असतं की तुमचा जो पण पेशंट्स असेल त्या पेशंट रिलेटेड सगळी हिस्ट्री असते इन द फॉर्मॅट ऑफ इलेक्ट्रॉनिक मोड. म्हणजे कम्प्युटरवरती किंवा इंटरनेटवरती एका पर्टिक्युलर पेशंटची मेडिकल हिस्ट्री स्टोअर करण्यासाठी आपण मेडिकल ट्रान्सक्रिप्शन यूज करतात. आणि बेसिकली हेल्थ केअर इंडस्ट्रीमध्ये मेडिकल ट्रान्सक्रिप्शन यूज केलं जातं. ठीक आहे. त्याच्यानंतर थर्ड आय टी अनेबल्ड सर्व्हिस आहे इलेक्ट्रॉनिक पब्लिशिंग. इलेक्ट्रॉनिक पब्लिशिंग अल्सो रेफर टू ॲज अ ई पब्लिशिंग ऑर अ डिजिटल पब्लिशिंग ऑर ऑनलाईन पब्लिशिंग. बेसिकली इलेक्ट्रॉनिक पब्लिशिंगला काय म्हटलेलं आहे, ई पब्लिशिंग, डिजिटल पब्लिशिंग ऑर ऑनलाईन पब्लिशिंग. इट इन्क्लूड्स द डिजिटल पब्लिकेशन ऑफ ई बुक्स, डिजिटल मॅगझिन्स and the development of digital libraries and catalogs. So basically electronic publication madhe e-books, digital magazines ani digital library develop keli jate ani tya library related je pan catalog asel mhanje kay tar eka library tumhi naav search kela tar tya library madhe kiti books ahet त्याचे ऑथर कोण, ते बुक तुम्हाला कधी अवेलेबल होईल, हा सगळा डाटा आपण इलेक्ट्रॉनिकली स्टोअर करू शकतो. ठीक आहे. इलेक्ट्रॉनिक पब्लिशिंग रिलेटेड आत्ता रिसेंटली एक एक्झाम्पल बघा, आपले जे सगळे 11th 12th किंवा कुठल्याही स्टँडर्डचे बुक्स असतील ते सगळे बुक्स तुम्हाला ई बाल भारती ह्या वेबसाईटवरती इलेक्ट्रॉनिक फॉर्मॅटमध्ये अवेलेबल आहेत. ठीक आहे. इट इज रिलेटेड टू इलेक्ट्रॉनिक पब्लिशिंग. त्याच्यानंतर नेक्स्ट वन आहे डेटा सेंटर्स. अ डेटा सेंटर इज अ बिल्डिंग ऑर अ ग्रुप ऑफ बिल्डिंग्स यूज्ड टू house computer systems and associated components like telecommunications and storage systems. So basically data centers हे अशा buildings असतात किंवा number of buildings चं combinations असतं की जिथं आपल्या वेगळ्या वेगळ्या computer systems आणि telecommunicationचे equipment installed असतात की ज्याच्या through आपण large amount of data store करू शकतो आणि त्या डेटावरती processing करू शकतो. ठीक आहे.
त्याच्यानंतर नेक्स्ट वन आहे GIS मॅपिंग. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ जिओग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टीम. ठीक आहे, अ जिओग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टीम इज अ कन्सेप्च्युअलाइज्ड फ्रेमवर्क दॅट प्रोव्हाइड्स द ॲबिलिटी टू कॅप्चर अँड ॲनालाइज जिओग्राफिकल डेटा. म्हणजे जो पण तुमचा जिओग्राफिकल डेटा आहे त्या डेटावरती वेगळे वेगळे ॲनालिसिस अँड तो पर्टिक्युलर डेटा तुम्हाला कॅप्चर करायचा असेल तर त्याच्याशी रिलेटेड आपण GIS मॅपिंग यूज करतो. बघा, आपण मोबाईलमध्ये आपल्याला एका पर्टिक्युलर लोकेशनची इन्फॉर्मेशन हवी असेल तर तिथं आपण काय यूज करतो, जिओग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टीम, की ज्याच्या थ्रू आपल्याला तो पर्टिक्युलर ॲड्रेस फाइंड आउट करणं इझी जातं. सो बेसिकली एखादं पर्टिक्युलर लोकेशन फाइंड आउट करायचं असेल तर त्याच्याशी रिलेटेड आपण काय यूज करतो, जिओग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टीम. त्याच्यानंतर नेक्स्ट IT अनेबल्ड सर्व्हिस आहे ERP, विच इज कॉल्ड ॲज अ एंटरप्राइज रिसोर्स प्लॅनिंग. एंटरप्राइज रिसोर्स प्लॅनिंग इज डिफाइंड ॲज द ॲबिलिटी टू डिलिव्हर अँड इंटिग्रेटेड सूट ऑफ बिझनेस ॲप्लिकेशन्स फॉर प्रोसेसेस सच ॲज फायनान्स, HR, डिस्ट्रीब्युशन, मॅन्युफॅक्चरिंग सर्व्हिस अँड द सप्लाय चेन. सो बेसिकली एंटरप्राइज रिसोर्स प्लॅनिंग थ्रू काय केलं जातं, एका ऑर्गनायझेशनचा होल जे पण व्हेरियस टाईपचे डिपार्टमेंट्स आहेत त्या सगळ्या डिपार्टमेंटची इन्फॉर्मेशन एका सिंगल सॉफ्टवेअर ॲप्लिकेशनमध्ये मेंटेन केली जाते, जेणेकरून जेव्हा डिपार्टमेंट वाईज डाटा कलेक्शन असतो किंवा डिपार्टमेंट वाईज डिसिजन मेकिंग असतं, सो इट इज व्हेरी मच इझियर विथ द हेल्प ऑफ एंटरप्राइज रिसोर्स प्लॅनिंग. ठीक आहे, ऑर्गनायझेशनचे वेगळेवेगळे डिपार्टमेंट्स असतात लाईक फायनान्स, HR, डिस्ट्रीब्युशन, मॅन्युफॅक्चरिंग सर्व्हिस अँड द सप्लाय चेन. ह्या सगळ्या डिपार्टमेंटमधला डाटा प्रोसेस करण्यासाठी किंवा त्या डाटावरती व्हेरियस टाईपचे ऑपरेशन्स परफॉर्म करण्यासाठी आपण काय यूज करतो, एंटरप्राइज रिसोर्स प्लॅनिंग. देन लास्ट IT अनेबल्ड सर्व्हिसेस, नॉलेज मॅनेजमेंट अँड आर्चिविंग. Knowledge management is the process of creating, sharing, using and managing the knowledge and information of an organization. So basically knowledge management मध्ये काय केलं जातं, तुमच्याकडे जे पण इन्फॉर्मेशन किंवा जे पण नॉलेज असतं त्या नॉलेजला आपण शेअर करू शकतो किंवा त्याच एक्झिस्टिंग नॉलेजमधून काहीतरी क्रिएटिव्ह डिसिजन मेकिंग किंवा क्रिएटिव्ह डिसिजन जनरेट केले जातात जे की ऑर्गनायझेशनच्या फायद्याचे असतात. ठीक आहे, इट रेफर्स टू अन मल्टी डिसिप्लिनरी अप्रोच टू अचीव ऑर्गनायझेशनल ऑब्जेक्टिव्ह बाय मेकिंग द बेस्ट यूज ऑफ नॉलेज. सो बेसिकली मल्टी डिसिप्लिनरी अप्रोच जनरेट केला जातो विद इन ऑर्गनायझेशन टू अचीव द ऑर्गनायझेशनल ऑब्जेक्टिव्ह विथ द हेल्प ऑफ नॉलेज. जे पण नॉलेज असेल इंडिव्हिज्युअल पर्सनकडे असेल किंवा ग्रुप ऑफ पर्सनकडे असेल त्या पर्टिक्युलर नॉलेजवरती काम केलं जातं, त्या नॉलेजला मॉडिफाय केलं जातं, त्या नॉलेज थ्रू जे थॉट प्रोसेसिंग असतं ते शेअर केलं जातं आणि त्याच्या थ्रू काय केलं जातं, ऑर्गनायझेशनचं जे ऑब्जेक्टिव्ह आहे ते काय केलं जातं, अचीव्ह केलं जातं थ्रू द नॉलेज मॅनेजमेंट अँड आर्चिविंग. सो रिलेटेड टू IT अनेबल्ड सर्व्हिसेस आपण ह्या डिफरंट टाईप्स ऑफ पॉप्युलर IT अनेबल्ड सर्व्हिसेस पाहिल्या आणि व्हॉट इज मीन बाय IT अनेबल्ड सर्व्हिसेस, की ज्याच्यामध्ये तुमचं बेनिफिट आहे ते दोन फॉर्मॅटमध्ये मेजर केलं जातं, डायरेक्ट इम्प्रूव्ड सर्व्हिसेस अँड इनडायरेक्ट बेनिफिट. आणि ह्या व्हेरियस टाईपच्या IT अनेबल्ड सर्व्हिसेस आहेत लाईक कॉल सेंटर, डेटा सेंटर, ERP. ठीक आहे, त्याच्यानंतर नॉलेज मॅनेजमेंट, ह्या सगळ्या व्हेरियस IT अनेबल्ड सर्व्हिसेस आहेत की ज्या आपण यूज करतो. ठीक आहे, अगेन ह्याच्याशी रिलेटेड कोणाला काही डाऊट असेल तर ग्रुपवरती क्वेश्चन विचारू शकता. ज्या पण नोट्स आहेत त्या नोटबुकमध्ये लिहून काढा. प्रत्येक कन्सेप्टचे जे फुल फॉर्म्स दिलेले आहेत ते फुल फॉर्म्स तुम्ही लिहून काढणं आणि लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे, कारण IT पेपर हा ऑब्जेक्टिव्ह टाईपचा असतो आणि खूप सारे फुल फॉर्म्स एक्झाममध्ये विचारले जातात. ठीक आहे, थांबूयात. थँक्यू.